आज आपण बघूया मॉन्सून स्पेशल कच्ची दाबेली कशी बनवायची ते त्याच्याकरता लागणारं सामान काय काय आहे तर हे तुम्ही बघू शकता। हे सगळं सामान आहे। याकरता लागणारी भाजी मी सुहाना दाबेली मसाला असतो त्याच्यातनं बघून केलेली आहे। त्या मसाल्याच्या पॅकेटवर कृती लिहिलेली असते। आता तयार केलेल्या बटाट्याच्या उकडून घेतलेल्या बटाट्याच्या भाजीमध्ये जी भाजी तयार केलेली आहे सुहाना मसाला घालून त्याच्यावर मी आता घालते कांदा, त्यानंतर शेव दाणे डाळिंबाचे आणि शेंगदाणे। पाव घेतला आपला बेकरी पाव जो असतो लादी पाव, त्याच्यावर आंबट गोड चिंचगुळाची चटणी लावलेली आहे, हिरवी चटणी लावलेली आहे आणि ही भाजी स्प्रेड करून आपण आता छान तव्यावरती मस्त खरपूस हा पाव म्हणजेच दाबेलीचा पाव भाजून घेऊया। खूप मस्त दाबेली झालेली ही घरामध्ये केलेली। तुम्ही बाहेरची दाबेली खायला विसरा इतकी छान दाबेली होते, नक्की करून बघा। मॉन्सूनमध्ये बाहेर पाऊस पडत असताना वडापाव भजी आपण नेहमीच खातो, पण अशा प्रकारची दाबेली गरम गरम खायला खूप मजा आहे। नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करायला विसरू नका।